नमस्कार, जय जिजाऊ, जय शिवराय, जय शंभूराजे, शिवपुत्र छत्रपती राजाराम महाराजच्या आजच्या भागामध्ये आपणा सर्वांचं स्वागत आहे. यापूर्वी आपण पाहिलं की प्रतापगडाच्या पायथ्याशी अतुलनीय असा पराक्रम करून छत्रपती राजाराम महाराज जिंजीच्या रोखानं निघाले होते. तर ऑगस्ट 1689 रोजी छत्रपती राजाराम महाराज हे पन्हाळगडावर पोहोचले होते. आणि याच दरम्यान स्वराज्यातील थोर सेनानी संताजी घोरपडे, धनाजी जाधव, विठोजी चव्हाण या सेनानींनी अभूतपूर्व असा एक पराक्रम केला होता, त्याचीच माहिती आपण आजच्या या भागामध्ये पाहणार आहोत. पन्हाळगडी मुक्कामी असताना राजाराम महाराजांनी मराठी सेनानींचे नीतिधैर्य वाढवण्याचा प्रयत्न केला. त्याचबरोबर मराठे सरदारांच्यात एकी निर्माण करणे आणि पुन्हा एकदा या औरंगजेबच्या बलाढ्याच्या सैन्याला विरोध करण्याचं ठरवलं होतं. औरंगजेब बादशाह हा एकामागून एक गड सर करत होता. अशावेळी महादेव डोंगराच्या परिसरात संताजी घोरपडे, धनाजी जाधव, विठोजी चव्हाण आणि संताजी घोरपडे यांचे दोन बंधू बहिरजी घोरपडे व मालोजी घोरपडे हे सर्व एकत्र जमले आणि या सर्वांनी एक अफलातून अशी कल्पना आणली, ती म्हणजे औरंगजेब बादशाहच्या छावणीवर छापा टाकायचा. अशी ही फार मोठी, जवळपास औरंगजेब बादशाहच्या 4.5 लाख सैन्य घेऊन येतात आणि संभाजीराजेंच्या मृत्यूनंतर फार मोठी पोकळी निर्माण झाली होती आणि मराठी सेनानींचे नीतिधैर्य खचले होते. आणि अशावेळी एक फार मोठा अतुलनीय पराक्रम करण्याची घटना होती. यामध्ये बघा, त्यावेळी यांनी असं नियोजन केलं की संताजी घोरपडे यांनी आपल्यासोबत त्यांचे दोन बंधू व विठोजी चव्हाण त्याचबरोबर 2-3 हजाराची फौज घेऊन या औरंगजेबचा त्यावेळी मुक्काम भीमा नदीकाठी कोरेगाव या ठिकाणी त्याची छावणी होती आणि या छावणीवर या सेनानींनी छापा घालणे आणि धनाजी जाधव यांनी त्यावेळी असणाऱ्या महादेव डोंगराच्या परिसरात असणाऱ्या औरंगजेब बादशाहच्या सेनानीवर हल्ला करणे अशी ही योजना होती. तर त्यावेळी संताजी घोरपडे यांनी आपलं सैन्य घेऊन जेजुरी येथं श्रींचं दर्शन घेतलं आणि त्यापुढं ते दिवाघाटातून पुढे येऊन झाडीत त्यावेळी रात्री त्यांनी तिथं मुक्काम केला आणि पुढं आल्यानंतर या कोरेगावच्या वडू कोरेगावच्या परिसरात औरंगजेबची छावणी होती. त्यावेळी 3 कोसावर अलीकडं त्यांच्या पहारेकऱ्यांनी यांना अडवलं. अशावेळी संताजी घोरपडे यांनी त्यांना सांगितलं की आम्ही बादशाहच्या छावणीतीलच हिंदू सरकार असून आपण छबिनाला बाहेर पडलो होतो आणि आपण सैन्यात परत येत आहोत. त्यांना असं सांगून ही फौज 2-3 हजाराची फौज या औरंगजेब बादशाहच्या छावणीत पोहोचली आणि या छावणीमध्ये रातोरात एकच हाहाकार माजला आणि या सेनानींनी हे संताजी घोरपडे, तिघ बंधू आणि विठोजी चव्हाण यांनी या बादशाहच्या डेऱ्यातील छावणीचे सोन्याचे कळस कापले आणि यावेळी एकच हाहाकार माजून जसं यांनी ही छापा टाकला त्याचबरोबर त्याच त्वरेनं या औरंगजेब बादशाहच्या सैन्याचे दुभा करून त्यातून हे शूरवीर सेनानी निघाले. हा छापा संताजी घोरपडे व त्याच्या सैन्यानी शिवाजी महाराज यांचा जय जयकार करत टाकला होता. त्यानंतर संताजी घोरपडे हे आपल्या सैन्यानेशी सिंहगडाच्या पायथ्याशी आले. या सिंहगडाच्या पायथ्याशी आल्यानंतर त्यावेळी प्रतापराव गुजर यांचे लेक शिधोजी गुजर हे त्यावेळी सिंहगडाचे किल्लेदार होते, यांनी खाली येऊन यांचा योग्य तो पाहुणचार केला व जख्मींना त्यांनी शुश्रूषा केली आणि त्यानंतर लगेच 1-2 दिवस मुक्काम संताजी घोरपडे यांनी या सिंहगडाच्या पायथ्याशी दाट झाडीच्या परिसरात केला. त्यानंतर लगेच त्यांनी दुसरी एक योजना आणली, ती म्हणजे रायगडाला जुल्फिकार खान याचा वेढा होता आणि त्यावेळी संताजी घोरपडे आपले हेच सैन्य घेऊन घाट उतरून रायगडाला वेढा घालून असलेल्या जुल्फिकार खानाच्या सैन्यावर यांनी अचानक हल्ला केला आणि फार मोठा पराक्रम गाजवून त्यावेळी या जुल्फिकार खानच्या सैन्यातील जे 5 हत्ती होते ते 5 हत्ती हस्तगत केले आणि हा घेतलेला ऐवज घेऊन 5 हत्ती आणि
ज्या कोरेगाव परिसरातील औरंगजेब बादशहाच्या छावणीतील सोन्याचे कळस, 5 सोन्याचे कळस आणि हे हत्ती घेऊन संताजी गोरफडे त्यावेळी पारघाट चढून वर वाईकडे आले आणि वाईकडून ते सातारच्या मार्गाने पन्हाळगडावर आले. त्यावेळी पन्हाळगडावर स्वराज्याचे तिसरे छत्रपती राजाराम महाराज यांचा मुक्काम होता आणि त्यांनी राजाराम महाराजांसमोर ही आणलेली लूट सादर केली आणि राजाराम महाराजांना मुजरा केला. त्यावेळी राजाराम महाराज यांनी या सर्व शूरवीर सेनानींचा यथोचित असा सन्मान केला आणि त्याचवेळी त्यांना वस्त्रे, आभूषणे व किताबदी दिल्या. त्यावेळी राजाराम महाराज म्हणाले की प्रथम लढाई शिवाजी महाराजांचे नावावर केली, यश आले आणि बादशहाचे डेऱ्याचे कळस हस्तगत झाले, 5 हत्ती मिळाले. अशा रीतीनं यावेळी छत्रपती राजाराम महाराज यांनी संताजी घोरपडे यांना ममलकत मदार, याचाच अर्थ राज्याचा आधार हा किताब, त्याचबरोबर त्यांचे बंधू बहिर्जी घोरपडे यांना हिंदूराव हा किताब आणि दुसरे बंधू मालोजी घोरपडे यांना अमीरुल उमराव या किताबाती दिल्या. त्याचबरोबर दुसरे शूरवीर सेनानी विठोजी चव्हाण यांना हिम्मत बहादूर हा किताब दिला. अशा रीतीनं या आपल्या सेनानींचं मनोधैर्य, नीतिधैर्य वाढवण्याचं राजाराम महाराज यांनी कार्य केलं. त्याचवेळी बघा, दुसरे सेनापती धनाजी जाधव हे महादेवराव डोंगर परिसरात असणारे औरंगजेब बादशहाचे सरदार सेनानी रणमस्त खान व शहाबुद्दीन खान यांच्याशी धनाजी जाधव यांनी लढाई केली आणि त्याचवेळी त्यांनी 5 लढाया देऊन तेथीलच बघा असणाऱ्या जे काही तोफा हस्तगत केल्या, जवळपास 5 तोफा तनाजी जाधवांनी हस्तगत केल्या आणि ही सर्व घेऊन तेसुद्धा पन्हाळगडावर राजाराम महाराजांना मुजरा देण्यासाठी हजर झाले. अशा रीतीनं धनाजी जाधव यांनासुद्धा छत्रपती राजाराम महाराज यांनी यथोचित असा त्यांचा सन्मान केला आणि त्यांना जयसिंगराव हा किताब दिला. अशा रीतीनं छत्रपती संभाजी महाराज यांच्या मृत्यूनंतर झालेली घबराट दूर करण्याचं काम या मोहिमेनं केलं. अशा रीतीनं जसं आकाशात वीज चमकावी त्याप्रमाणं हा मराठी सेनानींचा पराक्रम चमकला आणि पुन्हा एकदा मराठ्यांचा स्वाभिमान जागृत झाला आणि आपण या लाखो औरंगजेब बादशहाच्या सैन्याला आपणसुद्धा विरोध करू शकतो ही मोठी इच्छाशक्ती मराठ्यांच्यात निर्माण झाली. आजच्या भागामध्ये इथंच थांबतो. धन्यवाद.